आजच्या व्हिडिओमध्ये आपण थोडंसं म्हणजे ह्या प्रकरणातलं म्हणजे इथून पुढच्या खरा भूमितीतला जो भाग आहे जिओमेट्रीतला मॅथ्स टू मधला की थेरम प्रमेय म्हणजे काय ते प्रमेयच आपणाला तार्किक दृष्ट्या ती प्रमेय सोडवता येऊ शकतात का तर त्याला काय म्हणता येईल किंवा प्रमेयांचा प्रकार हे सगळा जो भाग आहे हा भाग आपण बघणार आहे आजच्या या व्हिडिओमध्ये. आता आपण थोडस पाठीमागे जाऊया. काय आहे बघा, बऱ्याचशा ज्या प्रॉपर्टी आहेत त्या प्रॉपर्टी आपण त्या ऍक्टिव्हिटीच्या सहाय्याने आपण ज्या काही प्रॉपर्टी बघितलेले आता कुठली प्रॉपर्टी आपण म्हणतो की दि सम ऑफ दि मेजर्स ऑफ ऑल अँगल ऑफ अ ट्रायंगल इज 180 degrees. त्रिकोणाच्या सर्व कोणाच्या मापांची बेरीज 180 degrees असते. मग आपण काय करतो ऍक्टिव्हिटीचा कसल्याही प्रकारचा एक ट्रायंगल कुठल्याही प्रकारचा म्हणजे टाइप 6 प्रकारापैकी कुठल्याही प्रकारचा एक ट्रायंगल तुम्ही काढा, त्या त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची माप मोजा आणि मोजल्यानंतर त्याची बेरीज करा, ती किती येते 180. हे काय झालं, ही प्रॅक्टिकल ज्योमेट्री झाली, ही प्रॅक्टिकल ज्योमेट्री झाली. पण हा हीच प्रॉपर्टी ट्रायंगलची जी प्रॉपर्टी आहे ती ट्रायंगलची प्रॉपर्टी तार्किक दृष्ट्या लॉजिकली आपण ही प्रूव्ह करू शकतो. आता ही प्रूव्ह करण्यासाठी काय करावं लागेल बघा, तर त्यासाठी ह्याची जी सुरुवात आहे ह्याची सुरुवात म्हणजे तार्किक दृष्ट्या त्या भूमितीकडे पाहण्याची सुरुवात जी आहे ती सुरुवात केली ही युक्लिडनं. हा जो लॉजिकल रिझनिंगची जी ज्योमेट्री आहे तार्किक दृष्ट्या विधानांचं स्पष्टीकरण देण्याची जी भूमिती जी आहे ह्या भूमितीची खरा उद्गाता जो आहे तो उद्गाता हा युक्लिड. ते कधी त्यानं केलं, कधी सुरुवात झाली, आता युक्लिडचा जर काळ बघितला तर येशू ख्रिस्ताच्या इसवी सनापूर्वी म्हणजे इसवी सना 300 वर्षापूर्वी हा युक्लिडनं काय केलेलं आहे, तर ह्या सगळा जो आहे त्यानं काही गोष्टी ज्या आहेत त्या ज्योमेट्री मधल्या जमा केल्या, प्रॅक्टिकली त्यानं जमा केल्या. पण त्याच्या काही गोष्टी लक्षात आल्या की काही विधान जे ती काही विधान जर आपण सत्य आहेत असं जर गृहित धरलं तर बाकीची सत्य मानलेल्या विधानाच्या आधारे बाकीचे काही गुणधर्म आपण तार्किक दृष्ट्या त्याचं पुरावा सादर करू शकतो. आणि अशा रीतीनं त्यानं ही लॉजिकल ज्योमेट्री म्हणजे तार्किक दृष्ट्या भूमितीचा जो मेन मुख्य पाया जो तो मुख्य पाया त्यानं असा प्रकारे रचला गेला. आता जर बारकाईने विचार केला तर युक्लिड कोण आहे बघा, मी जरा थोडस स्पष्टीकरण ह्या पुस्तकातलं ते तुम्हाला थोडस सांगण्याचा प्रयत्न करतो. इन दिस स्टँडर्ड वी आर गोइंग टू लुक ऍट दि सब्जेक्ट ऑफ ज्योमेट्री विथ अ डिफरंट पॉइंट ऑफ व्ह्यू. मग आपण या इयत्तेमध्ये आपण भूमिती या विषयावर वेगळ्या दृष्टिकोनातून पाहणार आहोत. विच वॉज ओरिएंटेड बाय द ग्रीक मॅथमॅटिशियन युक्लिड पोल्यूड इन दी 3rd century बिफोर ख्रिश्चन गेला. म्हणजे हा जो वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याचा जो वेगळ्या प्रकारे वेगळ्या दृष्टीने पाहण्याचा भूमितीकडे वेगळ्या दृष्टीने पाहण्याचा जो भाग आहे तो प्रथम दाखवणी मांडला तर इसवी सन 300 वर्षापूर्वी युक्लिडनं ह्या मेन म्हणजे हा जो आहे हा भागाला सुरुवात केली, या प्रकाराला सुरुवात केली. हा ग्रीक देशाचा होता, त्यानं काय केलं, ही गॅदर दी नॉलेज ऑफ ज्योमेट्री प्रिव्हेलिंग ऍट हिज टाइम अँड स्ट्रीमलाइनिंग इट. त्यानं काय केलं तर त्यानं भूमितीतलं जे सगळं ज्ञान होतं त्यानं भूमितीतलं सगळं ज्ञान हे एकत्र करण्याचा प्रयत्न केला आणि त्याला एक सुसूत्रतेपणे मांडण्याचा त्यानं प्रयत्न केला. परंतु ते मांडत असताना त्यानं असं नाही मांडलं की ज्ञान आहे घेतलं जमा केलं, नाही, प्रॅक्टिकली त्यानं ते सगळ्या गोष्टी करून बघितल्या. प्रॅक्टिकली करून बघितल्यानंतर त्याच्या काही बाबी लक्षात आल्या. ही गॅदर दी नॉलेज ऑफ ज्योमेट्री प्रिव्हेलिंग ऍट हिज टाइम अँड स्ट्रीमलाइनिंग ही टूक फॉर ग्रँटेड सम सेल्फ इव्हिडंट ज्योमेट्रिकल स्टेटमेंट विच वेर ऍक्सेप्टेड बाय ऑल अँड कॉल देम पोस्टुलेट्स. मग त्यानं काय केलं तर त्यानं त्यातलं काही सगळं विश्लेषण केल्यानंतर त्याच्या काही गोष्टी अशा लक्षात आल्या की त्यातली काही विधानं आपण जर सत्य आहेत असं जर स्वीकारली, बघा स्वयंसिद्ध सत्य आहे, त्याला पुरावे मागायचे नाही कोणत्याही प्रकारचा,
सत्यच आहे असं जर आपण गृहीत धरलं तर त्या विधानांना त्यानं काय पॉस्ट्युलेट्स म्हणजे गृहीतक असं नाव दिलं. काय नाव दिलं? गृहीतक. आता कुणाला म्हटलं जातं? तर सेल्फ इव्हिडंट ज्योमेट्रिकल स्टेटमेंट विच वेर एक्सेप्टेड बाय ऑल आर कॉल्ड एज पॉस्ट्युलेट्स. बघा, पॉस्ट्युलेट कुणाला म्हणायचं, गृहीतक कुणाला म्हणायचं? सम सेल्फ इव्हिडंट ज्योमेट्रिकल स्टेटमेंट विच वेर एक्सेप्टेड बाय ऑल अँड कॉल्ड देम एज अ वी कॉल देम एज अ पॉस्ट्युलेट. म्हणजे जी स्वयंसिद्ध सत्य आहे, जी सर्वांमध्ये स्वीकारलेली आहे आणि जी स्वयंसिद्ध सत्य आहे, म्हणजे त्याला पुरावे न मागता स्वयंसिद्ध सत्य आहे असं जे मांडलं गेलं त्यांना त्यानं काय म्हटलं? गृहीतक असं म्हटलं. हि शो दॅट ऑन दी बेसिस ऑफ दी पॉस्ट्युलेट सम मोर प्रॉपर्टीज कॅन बी प्रूव्ह लॉजिकली. त्या गृहीतकाच्या आधारे, बघा पहिली व्याख्या द्यावी लागेल गृहीतकाची. कुणाला कुणाला म्हणलं? गृहीतकाच्या व्याख्या. सम सेल्फ इव्हिडंट ज्योमेट्रिकल स्टेटमेंट विच वेर एक्सेप्टेड बाय ऑल इज कॉल्ड दी आर कॉल्ड दी पॉस्ट्युलेट. म्हणजे जी भौमितिक विधान स्वयंसिद्ध सत्य आहे असं सर्वांनी स्वीकारलेलं आहे, बरोबर आहे, अशा विधानांना गृहीतक असं म्हटलेलं आहे. ऑन द बेसिस ऑफ दी दॅट पॉस्ट्युलेट वी कॅन प्रूव्ह अदर स्टेटमेंट्स ऑर प्रॉपर्टीज कॅन बी प्रूव्ह लॉजिकली. म्हणजे आपण इतर जी विधान आहे ती विधान त्या सत्य आहेत अशा असत्य मांडलेल्या विधानाच्या आधारे तार्किक दृष्ट्या सत्य आहेत असं सिद्ध करू शकतो. अशा विधान जे आहेत ती विधान, मग आता त्या विधानांना काय म्हणजे? प्रॉपर्टीज प्रूव्ड लॉजिकली आर कॉल्ड द थिअरम्स. आता थिअरम कुणाला म्हणलंय की नाही बघा, थिअरम्स म्हणजे प्रमेय. कुणाला म्हणलंय बघा, इथं याची डेफिनेशन द्यावी लागेल बघा मग पॉस्ट्युलेटची. थिअरमची डेफिनेशन द्यावी लागेल. थिअरमची काय? दी प्रॉपर्टीज प्रूव्ड लॉजिकली आर कॉल्ड एज दी थिअरम्स. म्हणजे जी विधान किंवा जे गुणधर्म तार्किक दृष्ट्या सिद्ध करता येऊ शकतात त्या विधानांना प्रमेय असं म्हटले, बरोबर आहे. आता अशी ही विधान म्हणजे ही थिअरम प्रूव्ह करण्यासाठी, थिअरम म्हणजे ही प्रमेय प्रूव्ह करण्यासाठी काही पॉस्ट्युलेट्स त्यांनी सांगितले. बघा पॉस्ट्युलेट्स काय? पॉस्ट्युलेट्स अशी पाच पॉस्ट्युलेट्स त्यांनी सांगितले. तसं म्हणजे जी गृहीतक आहे ती गृहीतक त्यांनी किती सांगितले? पाच सांगितले. त्यातलं पहिलं गृहीतक काय बघा? इन्फायनाइट नंबर ऑफ लाइन्स कॅन बी ड्रॉन थ्रू अ गिव्हन पॉइंट. बघा काय सांगितले? देर आर इन्फायनाइट लाइन्स पासिंग थ्रू अ गिव्हन पॉइंट. दिलेल्या बिंदूतून जाणाऱ्या अनंत रेषा काढता येतात. हे पहिलं गृहीतक. आता ते खरं बघता करता येऊ शकेल का प्रॅक्टिकली? आपण आता हे सत्यच मानलं पाहिजे का? तर ह्याला एक तर ऍक्च्युली ह्याला पुरावा मागायचा नाही, स्वयंसिद्ध सत्य पकडायचे. ह्याची डायग्राम कशी काढता येईल? सपोज दॅट हिअर इज द पॉइंट ए. आता ए पॉइंट मधून आपण किती लाईन जाणार आहे काढू शकतो? बघा ही एक लाईन झाली, ही दुसरी लाईन झाली, ही तिसरी लाईन झाली, ही चौथी लाईन झाली, अशी पाचवी लाईन झाली. किती काढता येतील अशा? अशा जर आपण काढत गेलो तर अशा लाईन किती काढता येतील? इन्फायनाइट नंबर ऑफ लाईन्स कॅन बी ड्रॉन थ्रू अ गिव्हन पॉइंट. दिलेल्या बिंदूतून अनंत रेषा जाणाऱ्या अनंत रेषा काढता येऊ शकतात. हे पहिलं गृहीतक आहे. आता ह्याला तुम्ही म्हणायचं नाही, आता हे प्रॅक्टिकली आपण बघू शकतो इथं बाळानं. ह्याला आता पुरावा मागायचा नाही, कसं पाहिजे जाऊ शकतो, बरोबर आहे. त्याला हे कसं जाऊ शकेल? असे कितीही काढू शकता तुम्ही या ए या पॉइंट मधून जाणाऱ्या अनंत रेषा जाणाऱ्या काढता येऊ शकतात. हे पहिलं गृहीतक. बघा पुढं, देर इज अ वन अँड ओनली वन लाईन पासिंग थ्रू अ टू डिस्टिंक्ट पॉइंट. हे दुसरं पॉस्ट्युलेट आहे. कुठलं आहे बघा? देर इज वन अँड ओनली वन लाईन पासिंग पासेस थ्रू दी
टू डिस्टिंग पॉइंट्स म्हणजे दिलेले जर दोन भिन्न बिंदू असतील हे दोन भिन्न बिंदू आहेत ए आणि बी या ए आणि बी या दोन पॉइंट मधून त्याचे डायग्राम पण काढावा लागेल म्हणजे तुमच्या लक्षात येईल त्या दोन बिंदूतून जाणारी एक आणि एकच रेषा काढता येऊ शकते एक आणि एकच रेषा काढता येऊ शकते देयर इज वन अँड ओनली वन लाईन पासिंग थ्रू दी टू डिस्टिंक्ट पॉइंट दिलेल्या दोन भिन्न बिंदूतून जाणारी एक आणि एकच रेषा असते हे दुसरं गृहीत हे लिहायचे बाब काय लिहायचे तुम्ही पॉस्टुलेटचे डेफिनेशन लिहायचे थेरमचे डेफिनेशन लिहायचे पॉस्टुलेट लिहायचं त्याचं डेफिनेशन त्याची डायग्राम डेफिनेशन डायग्राम बरोबर आता पुढे अ सर्कल ऑफ अ गिव्हन रेडियस कॅन बी ड्रॉन टेकिंग एनी पॉइंट एज अ सेंटर अ सर्कल ऑफ एनी रेडियस कॅन बी ड्रॉन बाय टेकिंग एनी पॉइंट एज इट्स सेंटर म्हणजे प्रतलातला कोणताही एक बिंदू तिसरं प्रॉपर शिलेट आहे बघा अ सर्कल ऑफ गिव्हन रेडियस कॅन बी ड्रॉन टेकिंग एनी पॉइंट एज अ सेंटर म्हणजे प्रतलातला एखादा कोणताही बिंदू हा केंद्रबिंदू मानून आपणाला दिलेल्या त्रिज्येचं वर्तुळ काढता येऊ शकत हे दुसरा जे आहे ही दुसरी हा तिसरी पॉस्टुलेट आहे हे जे आहे हे तिसरं पॉस्टुलेट आहे बघा आता बघा आपणाला काढता येऊ शकेल सी पॉइंट हा सेंटर मांडला आणि दिलेल्या रेडियस आपण असं सर्कल कुठल्याही रेडियसचा आपण सर्कल काढू शकतो अशा रीतीने तुम्ही सर्कल काढू शकता एक कोणतेही कुठली त्रिज्या मानून आपण एक सर्कल काढू शकतो बरोबर आहे हे तिसरं पॉस्टुलेट आहे आता चौथं पॉस्टुलेट काय बघा ऑल राईट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट विथ इच अदर आता बघा दोन राईट अँगल घेऊया ए बी सी हा राईट अँगल आहे राईट अँगल म्हणजे 90 degrees आहे इथं दुसरा आहे अँगल पी क्यू आर हा सुद्धा कितीचा आहे 90 degrees म्हणजे मेजर ऑफ अँगल ए बी सी इक्वल टू मेजर ऑफ अँगल पी क्यू आर इक्वल टू 90 degrees दॅट्स वाय वी से दॅट अँगल ए बी सी कॉन्ग्रुएंट विथ अँगल पी क्यू आर म्हणजे असे काटकोन कोणतेही दोन काटकोन किंवा सर्व काटकोन हे नेहमी एकमेकाशी एकरूप असतात म्हणजे 90 अंशाचे कोण आहेत हे एकरूप असतात एकरूप असणं म्हणजे काय त्यांची माप समान असणं माप समान आहेत म्हणजे एकरूप आहे बरोबर आहे आता पुढचं आहे पाचवं पॉस्टुलेट नंबर 5 काय म्हणते इफ टू इंटेरियर अँगल्स फॉर्म्ड ऑन वन साइड ऑफ अ ट्रान्सवर्सल ऑफ टू लाइन्स ऍड अप टू लेस दॅन टू राईट अँगल्स देन दी लाइन्स प्रोड्यूस्ड इन दॅट डायरेक्शन इंटरसेक्ट इच अदर वाक्याचा अर्थ बघा इफ टू इंटेरियर अँगल्स फॉर्म्ड ऑन वन साइड ऑफ अ ट्रान्सवर्सल ऑफ अ टू डिस्टिंक्ट लाइन ऍड अप टू लेस दॅन टू राईट अँगल्स इफ वी प्रोड्यूस दीज टू लाइन्स इंडेफिनेटली देन दे आर टू लाइन्स इंटरसेक्ट इच अदर ऑन दॅट साइड बघा जर दोन रेषांची एक छेदिका छेदल्यानंतर दोन रेषांना एका छेदिकेने छेदल्यानंतर त्या छेदिकेच्या एकाच अंगास होणारे दोन अंतर्बोध
यांची बेरीज ऍड अप लेस दॅन टू राइट अँगल्स त्याचा अर्थ लक्षात घ्या यांची बेरीज दोन काटकोनांपेक्षा कमी असेल आता बघा एक काटकोन म्हणजे किती अंशाचा 90 दोन काटकोन म्हणजे किती अंशाचा 180 जर त्या दोघांची बेरीज 180 अंशापेक्षा कमी असेल आणि त्या रेषा जर आपण अनंतापर्यंत वाढवत गेलो तर त्या रेषा छेदिकेच्या त्या बाजूला परस्परांना छेदतात बघा त्या दोन रेषा आहेत समजा या दोन रेषा हे रेषा आहे L आणि ही रेषा आहे L यांची एक छेदिका आहे ही L ही छेदिका आहे आता इथं झालेला इंटेरियर अँगल आहे तो X चा इथं झालेला इंटेरियर अँगल आहे तो Y चा बघा आता ह्या अँगल X प्लस अँगल Y त्या दोघांची बेरीज लेस दॅन कमी असेल कोणापेक्षा 2 राइट अँगल्स म्हणजे 2 इनटू 90 डिग्री 2 राइट अँगल म्हणजे 2 गुणिले 90 अंश म्हणजे कोण X अधिक कोण Y हे लहान आहे कोणापेक्षा 180 अंशापेक्षा जर ह्या रेषा आपण अनंतापर्यंत वाढवत गेलो अशा रीतीने जाऊया अनंतापर्यंत वाढवत अशा जर अनंतापर्यंत वाढवले तर काय होते बघूया का अनंतापर्यंत वाढवतोय मी रेषा काय झालं पाहून बघा बघू तर ज्या दिशेचे ज्या बाजूचे म्हणजे दोन अंतर्गुण राईट साईडची ही ट्रान्सवर्सल आहे छेदिका आहे तिची ही राईट साईड आहे राईट साईडचे दोन इंटेरियर अँगल यांची बेरीज 180 अंशापेक्षा कमी आली म्हणून ह्या जर रेषा त्याच बाजूला अनंतापर्यंत वाढवल्या तर त्या कुठंतरी छेदतील छेदतात त्या परस्परांना काय करतात छेदतात अशा रीतीने पाच क्वेश्चन येतात पाच पॉस्ट्युलेट लिहा पाच पॉस्ट्युलेट आणि त्याच्याखाली त्याच्या डायग्राम पॉस्ट्युलेट त्याच्याखाली डायग्राम गृहितक त्याच्याखाली त्याची आकृती काढा बरोबर आहे आता बघा यापैकी काय सांगितलं वी हॅव व्हेरीफाईड सम ऑफ दीज पॉस्ट्युलेट थ्रू ऍक्टिव्हिटीज आपण ज्यातल्या काही जे गुणधर्म आहेत किंवा हे गृहितक आहेत ही गृहितक आपण कृतीच्या सहाय्याने कृतीयुक्त अभ्यासातून आपण सिद्ध करू शकतो आता तुम्ही इथं जरी बारकाईने बघितलं मी जर त्या अँगल आपण एक्स म्हणजे एक्सचं माप मोजा वायचं माप मोजा त्या दोघांची बेरीज करा 100% ह्या दोघांची बेरीज ही 180 अंशापेक्षा कमी येणार आहे कमी आली तर ही रेषा आणि ही रेषा अनंतापर्यंत वाढवत गेलो तर त्या कुठं ना कुठंतरी छेदतील त्या प्रतलात कुठं ना कुठंतरी त्या छेदणार आहे बरोबर आहे अशा रीतीने किंवा हे दोन्हीचं माप जर मोजलं तर 90-90 आहे म्हणजे हे दोन कोण एकमेकाशी एकरूप आहेत एकरूप आहेत म्हणजे काय तुम्ही हा मापाचा कोण कापा आणि हा कोण ह्याच्यावर जर ठेवला तर हे दोन्ही कोण एकमेकाशी तंतोतंत जुळतात एकरूप होणं म्हणजे वेगवेगळं नाही एकच रूप आकार तयार होतो माप समान आहे म्हणल्यानंतर बरोबर आहे अशा रीतीने काही गुणधर्म आपण प्रूव करू शकतो बघा ना प्रॉपर्टी सपोर्ट टू बी ट्रू इफ इट कॅन बी प्रूव्ह लॉजिकली कोणताही गुणधर्म बघा प्रॉपर्टी कॅन बी प्रूव्ह सेड टू बी प्रूव्ह ट्रू इफ इट कॅन बी प्रूव्ह लॉजिकली जर एखादा गुणधर्म तार्किक दृष्ट्या सत्य आहे आपण जर तार्किक दृष्ट्या जर आपण सिद्ध करू शकलो तर ते विधान किंवा तो गुणधर्म सत्य आहे असं मानलं जात अँड देन दॅट स्टेटमेंट ऑर प्रॉपर्टी कॉल्ड द थिअरम त्यालाच काय म्हणलं जातं प्रमेय असं म्हटलं जात म्हणजे स्टेटमेंट विच कॅन बी प्रूव्ह लॉजिकली अँड ऍक्सेप्टेड ऍज अ ट्रू दॅट स्टेटमेंट इज कॉल्ड द थिअरम म्हणजे जे विधान तार्किक दृष्ट्या सिद्ध करून ते सत्य आहे असं मानलं जात त्या विधानाला प्रमेय असं म्हटलं जात
आता त्याच्यानंतर थ्योरम नंतर पुढचा पार्ट आहे तो म्हणजे प्रूफ. प्रूफ कोणाला म्हणायचं बघा. अ लॉजिकल आर्ग्युमेंट, अ लॉजिकल आर्ग्युमेंट मेड टू प्रूव अ थ्योरम इज कॉल्ड एज अ प्रूफ. अ लॉजिकल आर्ग्युमेंट प्रूफ कोणाला म्हटलं जातं बघा. सिद्धता कुणाला म्हणतात त्याची व्याख्या काय. लॉजिकल आर्ग्युमेंट मेक टू प्रूव अ थेरम इज कॉल्ड द प्रूफ. म्हणजे प्रमेय आहे ते प्रमेय सिद्ध करण्यासाठी जे तार्किक स्पष्टीकरण दिलं जातं, तार्किक स्पष्टीकरण दिलं जातं त्या तार्किक स्पष्टीकरणालाच त्या प्रमेयाची सिद्धता असं म्हटलं जातं. आता हे थोडंसं एखादं उदाहरण घेतल्यानंतर तुमच्या लक्षात येईल बाळांनो. आता पुढचा भाग आहे तो म्हणजे कुठली विधान आपल्याला सिद्ध करता येतात. तर आपण कंडिशनल स्टेटमेंट आपण सिद्ध करता येऊ शकतो. पण कंडिशनल स्टेटमेंट मध्ये आपल्याला दोन पार्ट असतात, त्यामध्ये गिव्हन पार्ट, गिव्हन गिव्हन त्याला मराठीत म्हटलं जातं पक्ष. कुणाला म्हटलं जातं तर हा जो आहे द स्टेटमेंट वी नो दॅट गिव्हन पार्ट इज अ अँटीसेडंट पार्ट ऑफ अ अँटीसेडंट पार्ट ऑफ अ कंडिशनल स्टेटमेंट. म्हणजे सशर्त विधानाचा जो पूर्वार्ध आहे त्या पूर्वार्धाला पक्ष असं म्हटलं जातं. आता पूर्वार्ध कुणाला म्हटलं जातं मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं. द स्टेटमेंट विच स्टार्ट फ्रॉम इफ इज कॉल्ड एज द अँटीसेडंट पार्ट ऑफ अ कंडिशनल स्टेटमेंट. म्हणजे जे विधान इफ नंतर सुरू होतं त्या इफ नंतर सुरू होणाऱ्या विधानाला त्या दिलेल्या सशर्त विधानाचा अँटीसेडंट पार्ट म्हणजे पूर्वार्ध, आणि पूर्वार्धालाच काय म्हणलं जातं पक्ष असं म्हटलं जातं. आता कॉन्सिक्वेंट पुढचा जो पार्ट आहे स्टेटमेंट टू बी प्रूव्ह बघा. म्हणजे किंवा अ पार्ट टू बी प्रूव्ह म्हणजे त्याला म्हटलं जातं साध्य. साध्य म्हणजे अंतिम उद्दिष्ट आपलं काय. मग आता कुणाला म्हटलं जातं द कॉन्सिक्वेंट पार्ट ऑफ अ कंडिशनल स्टेटमेंट इज कॉल्ड एज अ पार्ट टू बी प्रूव्ह. म्हणजे दिलेल्या सशर्त विधानातील उत्तरार्ध जो आहे त्या उत्तरार्धाला तुम्हाला साध्य असं म्हटलं जातं. आता परत पार्टाला उत्तरार्ध म्हणजे काय, कॉन्सिक्वेंट म्हणजे काय. तर वी नो दॅट इन अ कंडिशनल स्टेटमेंट द स्टेटमेंट विच स्टार्ट फ्रॉम देअर इज कॉल्ड एज द कॉन्सिक्वेंट. म्हणजे सशर्त विधानामध्ये तर नंतर येणारा जो भाग असतो तर नंतर येणाऱ्या भागाला काय म्हटलं जातं कॉन्सिक्वेंट म्हटलं जातं. आणि कॉन्सिक्वेंट इज कॉल्ड एज अ पार्ट टू बी प्रूव्ह. म्हणजे त्या कंडिशनल स्टेटमेंट मधलं जे विधान सिद्ध करायचं त्याला साध्य असं म्हटलं जातं. आता बघा देर आर टू टाइप्स ऑफ अ प्रूफ्स. देर आर टू टाइप्स ऑफ अ प्रूफ्स. त्या व्याख्या लिहून काढायच्या बघा. टाइप्स ऑफ प्रूफ्स म्हणजे सिद्धतेचे प्रकार. सिद्धता प्रकार बघा हे दोन प्रकारचे. पहिला प्रकार आहे डायरेक्ट प्रूफ. डायरेक्ट प्रूफ म्हणजे काय तर प्रत्यक्ष सिद्धता. म्हणजे ते विधान प्रत्यक्षरित्या आपण सिद्ध करता येऊ शकतं. बघा प्रत्यक्षरित्या बाकीच्या तार्किक स्पष्टीकरणानं किंवा बाकीच्या गुणधर्माच्या आधारे आपल्याला प्रत्यक्षरित्या तिचं लॉजिकल आर्ग्युमेंट करता येतं, म्हणजे तार्किक स्पष्टीकरण करता येतं. असे जे प्रूफ आहे त्याला डायरेक्ट प्रूफ म्हणलं जातं. आणि दुसरा आहे तो म्हणजे इनडायरेक्ट प्रूफ.
इनडायरेक्ट प्रूफ म्हणजे अप्रत्यक्ष सिद्धता. आता बघा एक मी थोडस अप्रत्यक्ष सिद्धतेसाठी तुम्हाला एक उदाहरण देतो. एक एक साधं उदाहरण घ्या. साधं म्हणजे जरा थोडस वाईट आहे. बघा असं काही करा की एक एका खोलीमध्ये दोन व्यक्ती आहेत. एका खोलीमध्ये दोन व्यक्ती आहेत आणि त्या खोलीतील एक महत्वाची वस्तू गहाळ झाली. त्या दोघांच्या व्यतिरिक्त म्हणजे त्या दोघांच्या व्यतिरिक्त तिथं कोणीही दुसरं गेलेलं नाही. बरोबर आहे. मग आता एखादी वस्तू जर त्याची गहाळ झाली तर तुम्ही काय म्हणणार? शक्यता किती? समजा अ आणि ब या दोन व्यक्ती, या दोन्ही व्यक्ती एका खोलीमध्ये आणि त्या खोलीमधला एक महत्वाचा कोयू हिरा गहाळ झालेला आहे. मग मला सांगा ह्यामध्ये शक्यता काय? काय शक्यता? एक तर अ न चोरलेला असेल किंवा ब न चोरलेला असेल. हे जरा वाईट उदाहरण आहे बाळा सॉरी, पण अ न चोरला असेल किंवा ब न चोरला असेल. जर मी असं सिद्ध करू शकलो की ब न तो चोरलेलाच नाही हे जर मी सिद्ध करू शकलो तर मग कुणी चोरला असेल? त्या दोघांच्या व्यतिरिक्त दुसरं कोण गेले का? नाही. बरोबर आहे. याचा अर्थ तो अ न चोरलेला असणार आहे. म्हणजे अशी काही विधान आहे की जी विधान जेवढ्या शक्यता आहेत त्या शक्यतापैकी जर आपण दोन शक्यता असतील तर दोन शक्यता अन चो म्हणजे अन तो चोरलेला नाही हे आपण अगोदर असं गृहित धरावं लागेल. अन चोरलेला इनडायरेक्टली त्या अन चोरला नाही मग चोरलाय कोणी? ब. मग आपण ब चं स्पष्टीकरण मांडत गेलो तर ब न तो हिरा चोरलेला नाही हे जर फायनली प्रूव्ह झालं सिद्ध झालं तर मग चोरला कोणी? मग अन चोरलेला असणार आहे. बरोबर आहे. दोन शक्यतेपैकी एक शक्यता आपण चुकीची आहे असं सुरुवातीला मानावं लागेल आणि मग दुसरी शक्यतेचं विवेचन मांडत गेलो तर दुसरी शक्यता म्हणजे बरं तो चोरलेला नाही हे जर सिद्ध झालं तर मग चोरला असेल कोणी? अन. मग आपलं जे गृहित विधान आहे ते चुकीचं आहे असं म्हणावं लागेल. बरोबर आहे. म्हणजे अशा रीतीचे जी काही प्रूफ आहे ती इनडायरेक्ट प्रूफ आहे. आता आपण इथं डायरेक्ट प्रूफचं तुमच्या आयुष्यातलं पहिलं थेरम पाहणार आहोत. काय बघा, पहिलं थेरम पाहणार आहोत. काय? द अपोजिट अँगल्स फॉर्म बाय टू इंटरसेक्टिंग लाइन्स आर अपर इक्वल मेजर्स. आर अपर इक्वल मेजर्स म्हणजे इथं डायरेक्ट प्रूफचं थेरम आहे प्रत्यक्ष सिद्धता. प्रत्यक्ष सिद्धता याच हे थेरम नंबर वन तुमचं ह्या चॅप्टर मधलं थेरम वन आहे. प्रमेय क्रमांक एक आहे. त्याची डेफिनेशन काय? दी अपोजिट अँगल्स फॉर्म बाय दी इंटरसेक्शन ऑफ टू लाइन्स आर ऑफ इक्वल मेजर्स. दोन छेदणाऱ्या रेषांमुळे तयार होणारे जे विरुद्ध कोण असतात ते विरुद्ध कोण समान मापाचे असतात. तयार होणारे विरुद्ध कोण कसे असतात? समान मापाचे असतात. बघा काय याचा अर्थ बाळांनो, ही व्याख्या दिली मला. काय व्याख्या दिली? दी अपोजिट अँगल्स फॉर्म बाय दी इंटरसेक्शन ऑफ टू लाइन्स आर ऑफ इक्वल मेजर. म्हणजे मला इथं अपोजिट अँगल घ्यावे लागतील परंतु ते कशाने फॉर्म झाले? बाय इंटरसेक्शन ऑफ टू लाइन्स. दोन रेषांच्या छेदन बिंदूमुळे तयार होणारे विरुद्ध कोण आहे? म्हणजे इथं मला जो गिव्हन पार्ट आहे तो गिव्हन पार्टच्या आधारे मला डायग्राम काढावा लागेल. याचा अर्थ मला दोन लाईन घ्यावी लागतील. कोणत्या लाईन घेऊया? समजा ही लाईन घेतली मी ए आणि दुसरी लाईन घेतली ही सी. दुसरी लाईन कुठली घेतली? सी डी ही लाईन घेतली. बरोबर आहे. आता बाळांनो मी इथं सी डी ही लाईन घेतली. आता ह्या कुठे इंटरसेक्ट झालेल्या आहेत? तर ओ पॉइंट मध्ये. आता ही डायग्राम काढली, त्या दिलेल्या जो गिव्हन पार्ट आहे त्याच्या आधारे आपण डायग्राम काढली. डायग्रामच्या आधारे आपणाला गिव्हन पार्ट घ्यावा लागेल. म्हणजे काय? तुम्हाला अँटीसेडन पार्ट म्हणतात त्याला मराठीत काय म्हणतात? तर पक्ष किंवा पूर्वार्ध द्यावा लागेल. पूर्वार्धामध्ये काय सांगले? दी अपोजिट अँगल्स फॉर्म बाय टू इंटरसेक्टिंग लाईन्स.
म्हणजे दोन छेदणाऱ्या रेषांमुळे तयार होणारे विरुद्ध कोन, म्हणजे दोन रेषा कोणत्या आहेत तर इथं सांगावं लागेल कोणते, लाईन ए बी अँड सी डी इंटरसेक्ट्स इंटरसेक्ट्स इन पॉइंट, कुठल्या पॉइंट मध्ये ओ, इन पॉइंट ओ म्हणजे इथं पक्षामध्ये काय द्यावं लागेल, रेषा ए बी व सी डी परस्परांना परस्परांना कुठल्या बिंदूत, ओ बिंदूत छेदतात, ओ बिंदूत काय करतात छेदतात. आता काय करायचे बघा, वाक्य बघा, दी अपोजिट अँगल फॉर्म्ड बाय इंटरसेक्शन ऑफ टू लाईन्स, दोन रेषांच्या छेदन बिंदूमुळे तयार होणारे विरुद्ध कोन कसे असतात, आर ऑफ इक्वल इन मेजर, म्हणजे त्या दोघांची माप कशी असतात समान असतात. आता अपोजिट अँगल कोणते बघूया, पहिला आहे ए ओ डी हा, आता ह्याचा व्हर्टिकली अपोजिट अँगल जो आहे तो कोणता असणार आहे, सी ओ बी. बघा म्हणजे टू प्रूफ काय आपणाला, तर ह्या दोघांची माप समान आहे हे दाखवायचंय, म्हणजे साध्य आपल्याला काय दाखवायचंय, तर पहिलं विधान अँगल ए ओ डी इक्वल टू अँगल कुठला सी ओ बी, म्हणजे ही पहिली जोडी झाली, ही आणि ही, ही पहिली जोडी झाली अपोजिट आहेत ना, एक लेफ्टला एक राईटला, आता एक अपवर डायरेक्शन मध्ये वर म्हणजे कुठला ए ओ सी, दुसरा अँगल ए ओ सी इक्वल माप समान असणार आहे कुणाशी, डी ओ बी सी, डी ओ बी सी ही दोन्ही विधानं सिद्ध करायची. आता दोन्ही एक सारखं जर साध्य सिद्धता मांडावं लागत असेल, लॉजिकल आर्ग्युमेंट करावं लागत असेल, तर दोन्हीचं एक सारखंच आहे, त्यापैकी एक जर विधान सिद्ध केलं तर आपण खाली म्हणू शकतो सिमिलरली याच प्रमाणे वी कॅन प्रूव्ह दॅट, आपण सिद्ध करू शकतो दुसरं विधान सुद्धा सिद्ध करू शकतो, म्हणजे दोन्ही गोष्टी थेरम मध्ये जर एकसारख्या जर सिद्ध करावायच्या असतील तर त्यातली एक सिद्ध केली तर दुसरी तुम्हाला याच प्रमाणे सिद्ध करता येईल असं म्हटलं तरी चालतं. मी आता पहिलं विधान घेतो एओडी आणि सीओबी, त्याचं आता लॉजिकल आर्ग्युमेंट करायचं आपल्याला, बरोबर आहे, तार्किक स्पष्टीकरण द्यायचं. आता बघूया इथं जरा बघा, आता या डायग्राम मध्ये या ए ओ डी आणि सी ओ बी, आता या दोन अँगलचा व्यवहार ठरवायचा आपल्याला माहितीये, दोन व्यक्तींचा व्यवहार जर ठरवायचा असेल तर त्या दोघांच्या मध्ये कोणतरी व्यवहार लवकर ठरावा असं वाटत असेल तर मध्यस्थी करणारी कोणतरी व्यक्ती लागते, एक व्यक्ती लागते कॉमनली, बरोबर आहे. मग इथं सुद्धा मी काय करतो, एओडी आणि सीओबी हे दोन अँगल मला समान मापाचे दाखवायचे, तर समान मापे दाखवण्यासाठी एओसी हा मध्यस्थी करणारा अँगल घेतो. आता कुठला घेतला मी एओसी, कुणासाठी एओडी आणि सीओबी, आता ह्या दोघांचा विचार करूया, एओडी आणि सीओ एओसी ह्या दोन कोणांच्या बाबत विचार करा, बघा एओडी आणि एओसी त्या दोन कोणाच्या बाबत इथून इथंपर्यंत आलो, काय झालं बघा बघू, कसले अँगल हे, ह्या दोघांची जर मापांची बेरीज केली तर किती येलो इथून इथंपर्यंत, बघा कोण मापक ठेवला तुम्ही आणि बाय प्रोटेक्टर वी कॅन मेजर दी सम ऑफ बोथ दीज टू अँगल्स, वी गेट हाउ मच, यस 180 डिग्री, म्हणजे या दोघांच्या मापांची बेरीज 180 अंश येईल, म्हणजे पहिलं विधान अँगल ए ओ डी प्लस अँगल ए ओ सी हे दोन्ही एकत्र केलं तर किती येणार आहे 180 अंश. क्रमांक एक घेऊया, कारण हे कुठल्या प्रकारचे अँगल्स आहेत, तर अँगल्स इन लिनियर पेअर. आता याला काय म्हणायचं मराठीत बाळांनो, तर याला म्हणायचं रेषीय जोडीतील कोण, रेषीय जोडीतील कोण असं म्हटलं जात, रेषीय जोडीतील कोण असं म्हटलं जात, बरोबर आहे. आता बघा मध्यस्थी करणारा एओसी घेतलाय, आता वेगळा घेऊन चालणार नाही तोच घ्यावा लागेल, मग मला सांगा का ए ओ सी हा अँगल आणि सी ओ बी इथून इथंपर्यंत घेऊया असं माप मोजत किती येईल, हा बरोबर आहे किती येणार आहे 180 येणार आहे, अँगल ए ओ सी प्लस अँगल सी ओ बी या दोघांचीही मापांची बेरीज किती येणार 180 अंश. क्रमांक दोन घेऊया, आणि हेही कोणत्या प्रकारचे अँगल आहेत तुम्ही लिहा खाली, अँगल सी लिनियर पेअर, इथून इथंपर्यंत माप मोजलं तरी सुद्धा किती येणार आहे
180. आता हे दोन विधान आपल्याला मिळाली. या दोन्ही विधानाच्या जर राईट साइड बघितल्या तर दोन्ही विधानाच्या राईट साइड म्हणजे हे बरोबर चिन्ह आहे आणि या बरोबर चिन्हाची ही लेफ्ट आहे आणि ही राईट आहे. इथं सुद्धा हे बरोबर चिन्ह आहे, इक्वल साइन आहे, त्याच्यात ही लेफ्ट साइड आहे, डावी बाजू आहे आणि राईट साइड आहे. उजव्या बाजूच्या किमती कशा आहेत या दोघांच्या? समान. म्हणजे डाव्या बाजू सुद्धा कशा असणार आहेत? समान असणार. सो वी राईट हियर अँगल ए ओ डी प्लस अँगल ए ओ सी इक्वल टू अँगल ए ओ सी प्लस अँगल सी ओ बी. हे कुठून घेतलं? फ्रॉम वन अँड टू, एक व दोन वरून घेतलं. एक व दोन वरून घेतलं. आता बघा, इथं सुद्धा हे इक्वेशन एक फॉर्म झालं. इकडे दोन अँगल आहेत, तिकडे दोन अँगल आहेत. आता मी जर त्यातला हा कॉमन अँगल आहे, इकडे ही एओसी आहे, इकडे ही एओसी आहे, हा एओसी मी जर इकडे घेतला तर हा इकडे असताना प्लस आहे, तो इकडे येईल काय होईल? बरोबर आहे, काय होईल? मायनस होईल. म्हणजे अँगल एओडी प्लस अँगल एओसी मायनस अँगल एओसी इक्वल टू अँगल. आता उजव्या बाजूला एकच कोण राहिला, ह्या बरोबर चिन्हाच्या उजव्या बाजूला एकच कोण राहिला, कुठला? सीओबी. आता हा प्लस आहे, हा मायनस आहे, दोन्ही एकच अँगल आहे, हा कॅन्सल होईल. म्हणजे राहिला काय? अँगल ए ओ डी इक्वल टू अँगल सीओबी एवढं राहील. बरोबर आहे, एक विधान पहिलं आलं. आता बघा हे दुसरं विधान. आता दुसऱ्यासाठी करायचंय का? दुसरं सुद्धा असंच प्रूव्ह करावं लागेल म्हणून आपण इथं म्हणूया सिमिलरली वी कॅन प्रूव्ह दॅट. सिमिलरली वी कॅन प्रूव्ह दॅट. याच प्रमाणे सिद्ध करता येईल. सिद्ध करता येईल काय सिद्ध करता येईल बाळांनो? तर अँगल ए ओ सी बरोबर अँगल डी ओ बी हेही विधान या पद्धतीनं सिद्ध करता येईल. बरोबर आहे, अशा रीतीने हे पहिलं तुमचं जे थिअरम आहे, हे पहिलं थिअरम तुम्ही तुमचं पहिल्या थिअरमची ही सिद्धता होऊ शकते. ही पहिल्या थिअरमची सिद्धता होऊ शकते बाबा. अशा रीतीने तुम्ही थिअरमची डेफिनेशन डायग्राम पानाच्या बरोबर मध्ये डायग्राम काढली पाहिजे आणि मग त्याच्या खाली गिव्हन टू प्रूव्ह प्रूफ असं लिहिलं पाहिजे. आता हे लिहित असताना बाळांनो थोडस आता ज्योमेट्री तुम्ही लिहिणार आहे तर या ज्योमेट्री मध्ये काय करा, आता माझ्याकडे इथं हा जो पार्ट आहे तर इथं जरा थोडस दाखवतो. हे पेज आहे तुमचं, हे लिहायचं कसं बघा, तर हे पेज आहे तर ह्या पेजच तुम्ही माझ्याकडे पेज आहे तुम्ही अशा रीतीने तुम्ही घडी करू शकता. हे बघा, हे असं करा म्हणजे तुम्हाला लिहिण्याची पद्धत माहित होईल असं. आणि नंतर असं भाग पूर्ण पेजची घडी करायची अशी. हा सगळेच बीज गणित मॅथ्स वन मॅथ्स टू ला अशा रीतीनं तुम्ही हे करू शकता. आता हे झाल्यानंतर इथे असे चार भाग लागलेले बघा, दिसतायत का चार भाग? तर हिथं तुमचा एक समास येईल इथं. बरोबर आहे, समासाच्या हिथं पट्टी एक राहील, ह्यामध्ये ही विधानं लिहायची कुठलं? तर हिथं झाल्यानंतर थोडस इथं तुमचा समास जर असेल असा, हे असा असेल तर हे रेषा आखायच्या नाही, हे पट्टीनं फक्त तुम्हाला हे कळेल तिथं गिव्हन लिहा. तिथं एवढ्यात गिव्हन गिव्हनचं विधान इथून इथंपर्यंत तुम्ही लिहिलं तरी चालेल. बरोबर आहे, असं लिहिलं तरी चालेल. डायग्राम इथं काढा अशी. बरोबर आहे, आता पुढं ह्याच्या हेतून हे ह्या भागात इकडं काही लिहायचं नाही, ह्यात फक्त हेच लिहायचं टू प्रूव. इथं एवढ्याच भागात टू प्रूव लिहायचं. टू प्रूव ची जी स्टेटमेंट आहे ती ह्या मधल्या दोन भागात, इथं दोन भाग तयार झाले होते बाबा तुमचे, ह्या दोन भागात टू प्रूव ची स्टेटमेंट एक आणि दोन लिहा. परत पुढचा भाग येईल तो प्रूफचा येईल. इथं प्रूफ म्हणा पहिला समासाच्या जवळ, इकडं जायचं नाही. प्रूफचं हे ह्याची विधान आहे ती इथं लिहा आणि इथं त्याची रिझन ही कारण आहे. बघा इथं जे येईल असं चार भाग, हा समास आहे तुमचा इथं, असे चार भाग येतील. तर एक दोन तीन चार, हा ह्याच्यात रिझन द्यायची कारण, ही जी कारण आहेत
ही कारण त्याच्यात द्यायचे आणि ह्याचे जे क्रमांक आहेत ते ह्याच्यावर द्यायचे ह्या रेषेवर एक दोन हे पट्टी नाकायचं नाही हे असंच ठेवायचं हे पट्टी नाकायचं नाही रेषा हे असंच ठेवायचं तुम्ही अशा रीतीनं हे करू शकाल बघा आणि व्यवस्थितपणे मांडलं तर खूप छान दिसेल कारण भूमिती समजण्यासाठी ती मांडता येणं व्यवस्थितरित्या मांडता येणं आवश्यक आहे जर तुम्ही व्यवस्थित मांडू शकला तर तुम्ही हे लिहू शकाल चला ठीक आहे आता पुढचा जो पार्ट आहे हा डायरेक्ट प्रूफ झाला आता आपण बघूया इनडायरेक्ट प्रूफ एक इनडायरेक्ट प्रूफ तुम्हाला दिलेले ते इनडायरेक्ट प्रूफ पण मी तुम्हाला समजावून देतो याच व्हिडिओमध्ये मला हा पूर्ण चॅप्टर जो आहे तो पूर्ण चॅप्टर मला ह्यातून संपवायचा आहे बघा पुढचा आहे तो म्हणजे इनडायरेक्ट प्रूफ अप्रत्यक्ष सिद्धता अप्रत्यक्ष सिद्धतेसाठी काय दिले बघा काय म्हणते दिस टाइप ऑफ अ प्रूफ स्टार्ट्स विथ एन अझम्पशन दॅट द कॉन्सिक्वेन्सेस फेल्स म्हणजे या प्रकारच्या सिद्धतेमध्ये तुम्हाला जो कॉन्सिक्वेन्स म्हणजे जो उत्तरार्ध आहे तो उत्तरार्ध चुकीचा आहे असं पहिल्यांदा तुम्हाला अज्यूम करावं लागेल म्हणजे गृहित धरावं लागेल युजिंग इट अँड दी प्रॉपर्टीज ऍक्सेप्टेड अर्लियर वी स्टार्ट आर्ग्युईंग स्टेप बाय स्टेप अँड रीच अ कन्क्लुजन मग आपण असं त्या गृहित म्हणजे जे विधान आपण असत्य आहे असं गृहित धरलेलं आहे ते विधान आणि आपण त्याच्या अगोदर ज्या शिकलेल्या काही गुणधर्म असतील त्या गुणधर्माच्या आधारे आपण काही तार्किक दृष्ट्या स्पष्टीकरण मांडणार आहे म्हणजे पायरी पायरीनं क्रमाक्रमानं आपण तार्किक दृष्ट्या स्पष्टीकरण मांडणार आहे आणि आपण आपल्या निष्कर्षाप्रत जाऊन पोहोचणार आहे दी कन्क्लुजन इज अ कॉन्ट्रॅडिक्टरी विथ द एंटीसिडेंट ऑफ अ प्रॉपर्टी मग त्याच्यात आपल्याला त्या आपल्याला असं लक्षात येईल की ते जे आपला निष्कर्ष आहे तो निष्कर्ष हा पूर्वार्ध जो दिलेला आहे त्या विधानामध्ये त्या पूर्वार्ध दिलेले पूर्वार्धामध्ये पूर्वार्धाचं जे विधान दिलेले त्या पूर्वार्धाच्या दिलेल्या विधानाशी कॉन्ट्रॅडिक्शन निर्माण करतं म्हणजे काय विसंगती निर्माण करतं म्हणजे जे विधान आपल्याला दिलेलं आहे त्याच्या विरुद्ध चुकीचं विधान येतं पण बाळांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की कोणत्याही स्टेटमेंट मधला अँटीसिडंट पार्ट हा सत्यच असतो म्हणजे पूर्वार्ध जो आहे तो सत्यच असतो जर तो चुकीचा आला तर काय म्हणावं लागेल बघा विच इज ऑलरेडी ऍक्सेप्टेड ऍज अ ट्रू म्हणजे आपण ते विधान सत्य आहे असं गृहितच मानलेलं असतं परंतु ते विधान आपल्या कन्क्लुजन आपल्या अझम्पशनमुळं म्हणजे आपण गृहित धरलेल्या विधानामुळं आपल्या कन्क्लुजन मध्ये असत्य ठरत असतं मग ते तर सत्य आहे पण येतंय कसं असत्य हे द अझम्पशन दॅट द कॉन्सिक्वेन्स इज फॉल्स फेल्स इज गोज ऍज अ रॉंग बघा मग आपण याचा अर्थ असा होतो की आपण हे आलं का हे आपलं अँटीसिडंट पार्ट असत्य जर असत्य असतो तो असत्य जर येत असेल तर हे कशामुळे आलं तर हे आलं आपल्या अझम्पशनमुळे आपल्या गृहित विधानामुळे आपण गृहित काय धरले तर जे कॉन्सिक्वेन्सचा जो पार्ट आहे म्हणजे कॉन्सिक्वेंट जो आहे तो असत्य आहे असं मांडलेलं असतं आपण आणि ते असत्य आहे हे मांडल्यामुळं अँटीसिडंट पार्ट हा सुद्धा असत्य ठरत असतो बरोबर अँटीसिडंट पार्ट काय होतो तर अँटीसिडंट पार्ट हा जो सत्य असतो तो चुकीचा आहे किंवा असत्य ठरत असतो मग हे कशामुळे निर्माण झालं तर हे या विधानामुळे नाही तर आपल्या गृहित विधानामुळे ते निर्माण झालेलं असतं सो इट इज सो दॅट्स वाय वी हॅव टू ऍक्सेप्ट कॉन्सिक्वेंट पार्ट ऍज अ ट्रू म्हणजे आपणाला त्यातलं जे उत्तरार्ध जो आहे जो आपण असत्य मांडलेला असतो तो सत्य आहे असं गृहित धरणं आवश्यक ठरतं आता खाली काय दिलेलं आहे बघ खाली एक विधान उदाहरण दिलेलं आहे कुठलं स्टेटमेंट दिलेलं आहे अ प्राइम नंबर ग्रेटर दॅन टू इज अ ऑड दोन पेक्षा मोठी मूळ संख्या ही नेहमी विषम संख्या असते दोन पेक्षा मोठी मूळ संख्या ही नेहमी कशी असते विषम संख्या असते बघा कंडिशनल स्टेटमेंट म्हणजे सशर्त विधान काय तयार केले बघा इफ पी इज अ प्राइम नंबर ग्रेटर दॅन टू देन इट इज ऑड बघा इफ देन फॉर्मुले दिले इफ पी इज अ प्राइम नंबर ग्रेटर दॅन टू देन इट इज अ ऑड म्हणजे पी ही जर दोन पेक्षा मोठी मूळ संख्या असेल तर ती विषम संख्या असते आता इथं काय दिलंय बघा
गिवन द्यावा लागेल इफ नंतर जो येतो तो पार्ट म्हणजे काय असतो गिवन म्हणजे पक्ष असतो मग इथं p इज अ प्राइम नंबर ग्रेटर दॅन 2 गिवन पार्ट काय आहे p इज अ प्राइम नंबर ग्रेटर दॅन 2 दॅट इज 1 अँड p आर ओनली डिवायझर्स ऑफ p म्हणजे आपल्याला माहिती आहे मूळ संख्या कोणाला म्हटलं जातं तर मूळ संख्या म्हणजे प्राइम नंबर कोणाला म्हटलं जातं मूळ संख्या कोणाला म्हटलं जातं तर त्या संख्येचे दोनच डिवायझर दोनच विभाजक असतात ती संख्या आणि 1 1 आणि तीच संख्या आता इथं मी काय म्हणतोय तर p इज अ प्राइम नंबर ग्रेटर दॅन 2 p ही मूळ संख्या आहे परंतु ती 2 पेक्षा मोठी मूळ संख्या आहे याचा अर्थ p ला दोनच डिवायझर असणार आहेत 1 आणि p 1 ही संख्या आणि तीच संख्या ती संख्या म्हणजे इथं आपण घेतली p म्हणजे p 1 आणि p हे ओनली दिस टू डिवायझर्स ऑफ p म्हणजे p चे दोनच विभाजक असणार आहेत मग आता टू प्रूव काय करायचंय अपना साध्य देन इट इज अ ऑड नंबर देन नंतर सो आलं ना देन इट इज अ ऑड नंबर म्हणजे p इज एन ऑड नंबर आपल्याला प्रूव काय करायचंय p ही विषम संख्या आहे बघा आपण असं म्हणतोय आपल्याला सिद्ध काय करायचंय p इज एन ऑड नंबर इथपर्यंत जाऊन ह्या कंक्लुजनला जाऊन पोहोचायचंय मग आता इथं आपण प्रूफ मध्ये पहिलं काय करूया लेट अस सपोज दॅट p इज नॉट अ ऑड नंबर आपण असं समजूया की p ही विषम संख्या नाही p ही विषम संख्या नाही आपण असं गृहित धरलं गृहित धरलंय सत्य नाही ते गृहित धरलेलं लेट अस अज्यूम दॅट p इज अ नॉट अ ऑड नंबर म्हणजे अन ऑड नंबर म्हणजे हा p ही विषम संख्या नाही असं आपण गृहित धरलं सो p इज अन इवन नंबर ऑड नसेल तर तो कसा असणार आहे इवन असणार म्हणजे p ही समसंख्या आहे अ डिवायझर ऑफ p इज 2 आता समसंख्या म्हणजे की तिचा डिवायझर 2 हा आलाच कारण का 2 ने निशेष भाग जाणाऱ्या संख्येला आपण काय म्हणतो समसंख्या म्हणजे सम आहे याचा अर्थ त्या संख्येला 2 ने निशेष भाग जाणारच आहे बरोबर आहे सो 2 इज अ डिवायझर ऑफ p म्हणजे 2 ह्या p चा विभाजक असणार आहे बट इट इज गिवन दॅट p इज अ प्राइम नंबर ग्रेटर दॅन 2 आणि दिलंय काय आपल्याला तर p ही 2 पेक्षा मोठी मूळ संख्या आहे 1 अँड p आर ओनली डिवायझर्स ऑफ p म्हणजे याचा अर्थ p चे 1 आणि p हे दोनच विभाजक असणार आहे स्टेटमेंट्स 1 अँड 2 आर कॉन्ट्रॅडिक्टरी म्हणजे 1 आणि 2 पहिलं विधान कोणतं आलं डिवायझर ऑफ p इज 2 का बरं तर आपण ऑड नंबर नाही असं मानलं विषम संख्या नाही असं मानलं म्हणजे ती समसंख्या असणार आहे सम आहे याचा अर्थ तिचा 2 हा विभाजक असणार आहे म्हणजे 2 हा विभाजक हे पहिलं विधान आलं पण आपल्याला देताना दिले की p ही मूळ संख्या 2 पेक्षा मोठी आहे मग मूळ संख्या जर असेल तर मूळ संख्येचा गुणधर्म काय आहे त्या संख्येचे दोनच विभाजक असतात 1 आणि p हे दोनच विभाजक पी चे असणार आहे हे विधान 2 आहे पहिल्या विधानात म्हणतोय 2 हा त्या पी चा विभाजक आहे दुसऱ्या विधानात म्हणतोय पी मूळ संख्या आहे आणि पी ला फक्त 1 आणि पीच एवढेच विभाजक आहे हे दोन्ही विधान विसंगती निर्माण करतात मग ही विसंगती आली कशामुळे बिकॉज आवर अझम्पशन इज रॉंग काय आहे कारण आपलं जे गृहित विधान आहे ते चुकीचं आहे सो द अझम्पशन दॅट पी इज नॉट ऑड नंबर इज अ फॉल्स म्हणजे हे जे विधान आहे पी हा विषम संख्या आहे विषम संख्या नाही हे विधान जे आहे आपण जे मांडलं होतं ते विधान कसं आलं असत्य आलं मग सत्य काय असणार आहे सत्य असणार आहे दिस प्रूव्स दॅट प्राइम नंबर ग्रेटर दॅन 2 इज अन ऑड नंबर म्हणजे 2 पेक्षा जी मोठी मूळ संख्या असेल ती नेहमी कशी असते विषम संख्या असते हे विधान सिद्ध झालं म्हणजे बघा तुमच्या लक्षात असं आलं असेल की तर कॉन्सिक्वेंट जो आहे तो आपण असत्य आहे असत्य सत्य काय म्हणायचा होता तर ऑड नंबर असतो हे असत्य आहे पण आपण म्हटलं विषम संख्या म्हणजे ऑड नंबर नाही म्हणजे विषम संख्या नाही असं म्हटलं विषम संख्या नाही म्हणलं की तो समसंख्या झाला समसंख्या म्हणलं की त्याचा 2 हा डिवायझर आला पण गिव्हन पार्ट मध्ये म्हणतोय आपण की पी ही जर विषम संख्या असेल पी ही जर विषम संख्या असेल तर तिला 1 आणि मूळ संख्या जर असेल तर तिला 1 आणि पी हे एवढे दोनच विभाजक असतात म्हणजे 1 आणि पी हे दोन विभाजक असतात हा अँटीसेडंट पार्ट आला आणि आपला कॉन्सिक्वेंट मधला जो पार्ट आहे पी हा ऑड नंबर नाही आपण मानलं त्याच्यामुळे पी हा पी ला 2 हा दुसरा विभाजक आला याचा अर्थ
हे मूल संख्येच्या व्याख्येशी विसंगत निर्माण करते, कारण का मूल संख्येमध्ये त्याचे डिवायजर एक आणि तीच संख्या एवढीच असते, याचा अर्थ हे दोन्ही विधान विसंगत आहेत. विसंगती कशामुळे निर्माण झाली, तर आपला अझम्पशन पी इज नॉट एन ऑड नंबर हे अझम्पशन रॉंग असणार आहे. मग सत्य काय असणार आहे, तर पी इज एन ऑड नंबर. पी इज नॉट एन ऑड नंबर हे असत्य असणार आहे, म्हणजे पी ही मूळ संख्या विषम संख्या नाही हे विधान असत्य असणार आहे. मग सत्य विधान काय असणार आहे, पी ही विषम संख्या आहे. बरोबर आहे, अशा रीतीने ते इनडायरेक्ट प्रूफ तुम्ही लिहू शकता. आता बघानो, तर नंतर जो आहे तो प्रॉब्लेम चेक करत जाऊया आपण. प्रॉब्लेम चेक मध्ये पहिला क्वेश्चन जो आहे तो पहिल्या क्वेश्चनचं मी फक्त स्पष्टीकरण देतो, कारण दोनच क्वेश्चन झाले, त्याच्यासाठी दुसरा व्हिडिओ नको. प्रॉब्लेम चेक मधला क्वेश्चन नंबर 1 आहे, त्यामध्ये त्याचा पहिलं स्टेटमेंट दिलेले, हाऊ मेनी मिड पॉइंट डज अ सेगमेंट हॅव, प्रत्येक रेषाखंडाला किती मध्यबिंदू असतात. ओनली 1, 2, 3, 9 बघा त्याचा प्रत्येक रेषाखंड घेतला, हा 10 सेंटीमीटरचा रेषाखंड घेतला आपण, तर ए बी ह्याचा मध्यबिंदू किती मिळणार आहे. तर 1 का ओनली 1, ओनली 1 फक्त एकच मिळणार आहे, कारण हे जर 10 असेल, हे जर 10 असेल तर हे 5 आणि हे 5, इकडून 5 आणि इकडून 5 मध्ये एकच पॉइंट मिळणार आहे आपल्याला, म्हणजे ओनली 1. हाऊ मेनी पॉइंट आर देअर इन दी इंटरसेक्शन ऑफ अ 2 डिस्टिंक्ट लाईन. दुसरा प्रश्न आहे, दोन रेषांच्या छेदन बिंदूच्या ठिकाणी किती बिंदू असतात. ही एल रेषा आहे, ही एम रेषा आहे, यांच्या छेदन बिंदू किती बिंदू असतात. हाऊ मेनी पॉइंट आर देअर इन दी इंटरसेक्शन ऑफ अ 2 डिस्टिंक्ट लाईन, दोन विभिन्न रेषांच्या छेदन बिंदू मध्ये किती बिंदू असतात, छेदन बिंदू किती असतो. बघा इनफायनाइट अनंत दिले, 2, 2, 1 नॉट अ सिंगल, माझा कुठला असणार आहे इथं बिंदू किती मिळाला, एकच बिंदू मिळाला, ओनली 1, म्हणजे ऑप्शन नंबर सी असणार आहे. हाऊ मेनी लाईन्स आर डिटरमाइंड बाय 3 डिस्टिंक्ट लाईन्स. बघा इथं तिसरा दिलेला आहे, दिलेल्या 3 भिन्न बिंदूने किती रेषा निश्चित करता येऊ शकतात. आता बघा इथं 2 ऑप्शन आहेत. पहिला ऑप्शन आहे तो म्हणजे जर समजा 3 पॉइंट कोलिनियर असतील हे, तर किती रेषा होईल, एकच रेषा होईल. बरोबर आहे. दुसरा ऑप्शन आहे, समजा हे 3 पॉइंट नॉन कोलिनियर असतील, एक नैक रेषी असतील ए बी सी. किती बघा, ही एक रेषा गेली, ही एक रेषा गेली आणि ही एक रेषा गेली, म्हणजे किती हो. आता याला 2 पर्याय आले, 1 किंवा 3. मग आता असा आहे का बघा, हा आहे, कुठला आहे, 1 or 3, म्हणजे ऑप्शन सी आहे. आता चौथा पर्याय दिले, फाइंड डिस्टन्स ए इफ कोऑर्डिनेट्स ऑफ ए अँड बी आर -2 and 5. चौथा प्रश्न दिलेला आहे, बघा ए आणि बी चा, ए चा कॉर्डिनेट आहे ते -2 आहे आणि बी चा कॉर्डिनेट आहे 5, तर डिस्टन्स ए बी किती असेल. मी आता यात गणित सोडवायलाच पाहिजे असं काही नाही, मी तुम्हाला एक याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये डिस्टन्स काढताना आयडिया सांगितली होती. दोन विधानांच दोन दिलेले निर्देशक आहे, त्या दोन निर्देशकांची चिन्ह वेगवेगळी असतील, भिन्न असतील, तर त्या दोघांची काय करायची ठरलं होतं आपलं. बरोबर आहे, बेरीज करायची, 5 and 2 = 7 का, वेगवेगळी चिन्ह म्हणून. बरोबर आहे, पण जर समजा असं असतं -5 and -8 दोघांची चिन्ह समान आहे, तर काय करायला लागले असते, -1 आतातनं 5 गेले, अंतर आला असतो 3, डिस्टन्स किती आला असतो 3, पण इथं दोघांची वेगवेगळी चिन्ह आहे ती. अंतर काढताना सूत्र ग्रेटर कॉर्डिनेट मायनस स्मॉलर कॉर्डिनेट, म्हणजे लार्जर कॉर्डिनेट मायनस स्मॉलर कॉर्डिनेट, मोठा निर्देशक -लहान निर्देशक, वजाबाकीची क्रिया असल्यामुळे इथं -1चा अधिक होणार आहे, म्हणजे 5 and 2 किती येणार आहे, 7, म्हणजे याला ऑप्शन कुठला येणार आहे, सीच येणार आहे. बघा आता पुढे P'2' पाचवा क्वेश्चन दिलेला आहे, P'2' हे 3 पॉइंट कोलिनियर दिले. आता डिस्टन्स ह्याच्यावर फॉर्म्युला काय तयार होईल, डिस्टन्स ऑफ पी क्यू प्लस डिस्टन्स ऑफ क्यू आर इक्वल टू डिस्टन्स ऑफ पी आर. आता तुम्हाला ह्यात कोणकोणती डिस्टन्स दिली बघा, पी क्यू दोन दिले आणि पी आर 10 दिले. आता तुम्ही मला सांगा डिस्टन्स क्यू आर कोणती उत्तर काढेल एखादा विद्यार्थी, हे आधी 2 इकडे आले काय होईल, -2 होईल, म्हणजे 10 - 2 म्हणजे डिस्टन्स ऑफ क्यू आर बरोबर किती येणार आहे, 8 आहे. त्यात बघा पर्याय आहे कुठला, ऑप्शन बी. अशा रीतीने हा पहिलाही प्रश्न सोडवू शकाल.
आता एकच प्रश्न राहिलेला आहे तो म्हणजे कुठला बघा नववा प्रश्न दहावा प्रश्न जो आहे तो तुमचा अभ्यासक्रमातून 25% अभ्यासक्रम कमी झाला त्यामुळे दहावा प्रश्न यावर्षी नाही या वर्षासाठी नाही फक्त काय झाले बघा राइट द एंटीसेडंट मीन्स गिवन पार्ट अँड द कॉन्सिक्वेंट पार्ट टू बी प्रूव्ड म्हणजे जे साध्य आहे इन द फॉलोइंग स्टेटमेंट खाली दिलेल्या विधानावरून विधानाचा तुम्ही पक्ष आणि साध्य लिहायला सांगितलेलं आहे क्वेश्चन नंबर किती आहे हा 9 आहे क्वेश्चन नंबर 9 क्वेश्चन नंबर 9 सांगितलेला आहे बघा पहिलं स्टेटमेंट काय इफ ऑल साइड्स ऑफ अ ट्रायंगल आर कॉन्ग्रुएंट देन इट इज अ इट्स ऑल अँगल्स आर कॉन्ग्रुएंट जर त्रिकोणाच्या सर्व बाजू एकरूप असतील तर त्याचे सर्व कोन एकरूप असतात बघा इपर्यंतचा जो पार्ट असतो त्याला काय म्हणतो आपण अँटीसेडंट काय म्हणतो अँटीसेडंट म्हणजे काय हो ह्याला म्हणतात गिव्हन पार्ट म्हणजे जर नंतर येणार आहे तो पूर्वार्ध आहे आणि पूर्वार्धालाच आपण काय म्हणतो पक्ष असं म्हटलं जातं मग आता यामध्ये इपर्यंतर काय सुरू झालं ऑल साइड्स ऑफ अ ट्रायंगल आर कॉन्ग्रुएंट ऑल साइड्स ऑफ अ ट्रायंगल आर कॉन्ग्रुएंट म्हणजे ह्याचा पक्ष जो आहे तो काय आहे ऑल साइड्स ऑफ अ ट्रायंगल आर कॉन्ग्रुएंट देन नंतर काय आलं देन देन नंतरचा जो पार्ट असतो त्याला काय म्हणतात आपण कॉन्सिक्वेंट त्याला काय म्हणतात कॉन्सिक्वेंट म्हणजे काय म्हणतात टू प्रूव्ह म्हणजे हे साध्य आहे बरोबर आहे म्हणजे तर नंतर येणारा जे आहे तो उत्तरार्ध आहे उत्तरार्ध आहे म्हणजे हे काय असणार आहे तुमचं साध्य असणार आहे मग काय ऑल साइड्स आर कॉन्ग्रुएंट देन ऑल साइड्स आर कॉन्ग्रुएंट म्हणजे याचा उत्तरार्ध काय असणार तर त्याच्या सर्व बाजू एकरूप असतात बरोबर आहे आता दुसरं विधान झालंय द डायगोनल्स ऑफ अ पॅरेललोग्राम बायसेक्ट इच अदर आता हे युक्लिडियन फॉर्म मध्ये दिलेलं नाही द डायगोनल्स ऑफ अ पॅरेललोग्राम बायसेक्ट इच अदर आता हे युक्लिडियन मध्ये लिहावं लागेल पहिलं म्हणजे पहिलं काय म्हणावं लागेल इफ गिव्हन क्वाड्रिलॅटरल इज अ पॅरेललोग्राम इफ गिव्हन क्वाड्रिलॅटरल इज अ पॅरेललोग्राम देन इट्स डायगोनल्स बायसेक्ट इच अदर आता इफ नंतर काय आला गिव्हन क्वाड्रिलॅटरल इज अ पॅरेललोग्राम हा झाला पूर्वार्ध पक्ष गिव्हन बरोबर आहे गिव्हन क्वाड्रिलॅटरल इज अ पॅरेललोग्राम हा झाला पक्ष देन नंतर काय देन इट्स डायगोनल्स बायसेक्ट्स इच अदर तर त्याचे कर्ण परस्परांना दुभागतात हा जो भाग आहे तो देन नंतर आहे म्हणजे तो तुमचा तुप्रूव असणार आहे म्हणजे साध्य असणार आहे अशा रीतीनं तुम्ही हे प्रकरणाचे सर्व क्वेश्चन तुम्ही सोडवू शकता आतापर्यंत झालेलं जे स्पष्टीकरण आहे ते स्पष्टीकरण लिहून काढा बाळांनी आणि हे तुम्ही मला उद्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून ग्रुपवर पाठवा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत रिअल नंबर्स जो आहे चॅप्टर नंबर 2 मॅथ्स 1 मधला पाहणार आहोत हे तुम्ही सगळं लिहून मला पाठवा हे जर सर्वांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी पाठवलं तर आम्हालाही पुढच्या व्हिडिओ तयार करायला प्रेरणा मिळते अन्यथा मग हे रटाळ काम चालेल बरोबर आहे पुन्हा सांगतो काय असतील शंका तर कमेंटमध्ये द्या आणि चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आजच्यासाठी धन्यवाद